सार्वजनिक बांधकाम विभाग सातारेचे कार्यकारी अभियंता वाघमोडे यांनी वरिष्ठांशी संधान सांधून कोट्यवधी हो रुपयांची लूट केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रुपेश ठाकूर यांनी केला आहे पाहुयात या संदर्भातली ही बातमी सार्वजनिक बांधकाम सातारा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे कामाची विभाजनी करू नये असा सरकारचा आदेश असतानाही या विभागात मोठ्या प्रमाणात कामाची नियमबाह्यरित्या विभाजनी करून आणि विशेष म्हणजे ते काम न करता त्याची बिले अदा करण्यात आली आहे रस्त्याच्या खड्डे बुजवण्याच्या कामाकरता येणारा निधी तो परस्पर लाटण्याचा भयंकर प्रकार येथून समोर आला आहे तरी पण याच रस्त्यांवर वार काढून वाघमोडे आणि त्यांचे वरिष्ठ साधून घेत आहेत निवासी इमारती इत्यादी कामे, कामे खोटी केल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात जनतेतून होत आहे जनतेतून या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी जोर धरत आहे याच कारणांमुळे शालिनी प्लसने आज हा विषय हाती घेतला आहे पुढच्या सत्रात आपण बघूया या अधिकाऱ्यांची भ्रष्ट कारभाराची यादी याचवेळी आर टी आय कार्यकर्ते ठाकूर आपल्यासोबत असतील ठाकूर यांच्याकडे या विभागातील पूर्ण काळ्या कामांचा पूर्ण लेखाजोखा उपलब्ध असल्याचं ते दावा करत आहे ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस सातारा